तासात सांगलीचा पूर ओसरेल, 52 फुटापर्यंत पातळी जाईल असा अंदाज होता. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सांगलीत माहिती. सांगलीतील पुराचे पाणी पुढील 8-10 तासात खाली होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केला. सांगलीची पाणी पातळी 52 पर्यंत जाईल असा आमचा अंदाज होताच, मात्र आता पाऊस थांबला आहे आणि पाणी खाली होईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले. आता पाणी हळूहळू खाली जाईल अशी अपेक्षा आहे. मागचं पाणी जवळपास कमी केलेलं आहे, सगळा विसर्ग कमी केलेला आहे आणि आता जे काही पाणी वाढतं आहे थोडं बहुत काही इंच तेही आता कमी होईल, स्टेबल होईल पाणी आणि ज्या वेगाने वाढलं त्या वेगाने कमी होईल अशी आमची अपेक्षा आहे. खाली विसर्ग 3.25 लाख क्युसेकचा आहे, त्यामुळे हे पाणी लवकर झपाट्याने खाली जाईल असा आमचा विश्वास आहे. 52 फुटाचं मी आकडा आधीच सांगितलेला, आमचा प्रयत्न 49 होता, परंतु जे पाणी आम्ही सोडलं त्याने हे 52 पर्यंत जाईल हे आम्हाला दिसत होतं. आज 52 पुढं जरा गेलेलं आहे पाणी, पण पुढच्या काळामध्ये पुढच्या 8-10 दिवसात 8-10 तासात हे सगळं पाणी खाली होईल. कारण आता जो जे पाणी आहे ते मागून आलेलं पाणी ची ही लाट आहे, ती काही प्रमाणात ओसरेल पुढच्या काळात. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.